नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आपल्या पहिलीच्या तिसऱ्या भागामध्ये प्राण्यांचं स्नेहसंमेलन गेट टुगेदर ऑफ ॲनिमल्स हा एक घटक आहे आणि तो घटक आपल्याला आज शिकायचा आहे चला तर मग सुरू करूया तर पहा इथे एक तुम्हाला चित्र दिलेले आणि या चित्रामध्ये जंगलामधले वेगवेगळे प्राणी आहेत काही पक्षी आहेत काही प्राणी आहेत तर या ठिकाणी प्रत्येक प्राण्याच्या हातामध्ये एक वाद्य आहे आणि तो वाद्य तो काय करीत आहे वाजवत आहे चला तर मग पाहूया या ठिकाणी घोडा दिसतोय तुम्हाला तर घोड्याच्या हाटामध्ये डफ आहे दिसतोय डफ त्याच्यानंतर इथं गाढव आहे गाढव काय करत आहे गाणं गात आहे बरोबर आहे हत्ती या ठिकाणी काय करतो आहे तर इथं डान्स करतो आहे इथं माकड आहे माकड त्याच्यानंतर मोर असेल किंवा या ठिकाणी बदक आहे हे सगळे काय करत आहेत डान्स करत आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर इथं अजून एक माकड आहे बा की माकड काय करतं इथं तबला वाजवत आहे इथं छोटी खारुताई दिसते बघा आहे का नाही झाडावर तुरतूर तुरतूर जी पळत असते ती खारुताई या ठिकाणी झांज वाजवत आहे आणि इथं त्यांनी काय दिले इथं काही स्पीकर दिसतात आहे जे का नाही त्या स्पीकरमधून काय होतं आवाज बाहेर निघतो आहे का नाही त्याच्यानंतर ह्या इथं जे झेबरा आहे तो झेबरा काय करत आहे ड्रम वाजवत आहे आहे का नाही हे जे आहे वाद्य त्याला ड्रम असे म्हणतात या ठिकाणी कोंबडा दिसतोय आपल्याला दिसतोय ना कोंबडा तुम्हाला तर हा कोंबडा पिपाणी वाजवत आहे बरोबर आहे का नाही त्यानंतर या इथं जंगलाचा राजा दिसतोय पहा दिसतोय ना सिंह बरोबर आहे आप हा जंगलाचा काय असतो राजा असतो आणि तो राजा काय करीत आहे शूटिंग करत आहे किंवा तो फोटो काढत आहे आणि बाकीचे जे काही प्राणी आहेत मग इथं हरिण आहे कोंबडा आहे त्याच्यानंतर इथं कोला आहे बाकी जे जिराफ आहे इथं माकड आहे आणि अस्वल आहे या ठिकाणी काय करत आहेत ते त्यांच्याकडं पाहत आहेत आणि हे जे काही पूर्ण आहे याला म्हणायचं गेट टुगेदर ऑफ ॲनिमल प्राण्यांचं एक आगळं वेगळं स्नेहसंमेलन आणि या ठिकाणी काही आपल्याला प्रश्न विचारले आहेत आहे का नाही इथं जसं डफ वाजवणारा कोण मग कोण आहे इथं डफ वाजवणारा घोडा बरोबर का नाही त्याच्यानंतर टाळी वाजवणारे आता पहा बरं इथं टाळी कोण वाजवते हां त्याचे उत्तर तुम्हाला काय करायचं तर सांगायचे कळलं चला